नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये जे गुणवत्ताधारक विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि त्यांची काय फरफट होते आहे, त्यांची काय हेरसाण होते आहे, यासंबंधी आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी काय कृती करायची आहे त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. लक्षात घ्या, तर आता बघा, आता आपण बघितलं आहे की फेब्रुवारीमध्ये लिस्ट लागली आहे, ते पहिल्या लिस्टमध्ये जॉईन झाले. बघा लक्षात घ्या, आपण म्हणूया काय म्हणून सांगा, इथे 26 फेब्रुवारीला काय म्हणून सांगा लिस्ट लागलेली आहे आणि हे बिचारे सर्व विद्यार्थी काय म्हणून सांगा, बरेच म्हणजे जी ज्यांची गुणवत्ता चांगली आहे, वरच्या वर्गावर सुद्धा लागलेले आहे, मार्क्स चांगले आहे, तर असे सर्व विद्यार्थी काय म्हणून सांगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिस्ट नंतर विद्यार्थी आपापल्या शाळेवर जॉईन झाले. पण इथे समस्या सुरू झाली नेमकी, पा लक्षात घ्या, जे रयत शिक्षण संस्थेशी संबंधित विद्यार्थी आहे, जे रयत शिक्षण संस्था सातारामध्ये लागलेले आहे, तर त्यांना आणखी काय म्हणून सांगा टांगणीला लावून ठेवलेला आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट जर समजा मी या ठिकाणी शेअर करतो म्हटलं, तर एक 14 फेब्रुवारीचं काय म्हणून सांगा बुलेटिन आहे. पा लक्षात घ्या, आपल्या पवित्र पोर्टलवर आतापर्यंत काय म्हणून सांगा चांगले 8-10 न्यूज बुलेटिन झालेले असेल. बघा त्याचं आउटपुट काय ते तुम्ही ठरवा, पण इथे 14 फेब्रुवारीचं जे बुलेटिन आहे त्या बुलेटिनमध्ये आपल्या आयुक्तांनी सांगितलं, म्हणजे आयुक्तालयाच्या मार्फतच ते बुलेटिन निघत असते आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही रयत शिक्षण संस्थेला प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे, मग आता प्रेफरन्स दिलेले आहे, बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, एवढ्या साऱ्या केसेस असताना सगळ्या केसेसच्या अधीन राहून बाकी ठिकाणी नियुक्त्या मिळत आहे, सर्व गोष्टी होते आहे आणि आयुक्तांनी यापूर्वी म्हणजे शहानिशा करून त्या गोष्टी काय म्हणून सांगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होत्या. मग आपण 14 फेब्रुवारीच्या बुलेटिनची जर गोष्ट केली तर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की तुम्ही रयत शिक्षण संस्थेला काय सांगा प्रेफरन्स देऊ शकता, प्रेफरन्स द्या, आणि प्रेफरन्स दिले, पोरं जॉईन झाली, पेढे वाटल्या गेली, काही लोकांच्या म्हणजे सोयरिकीसाठी मुली बघणं सुरू झाल्या, मुलं मुलींना, मुली मुलांना, हे सगळं बघणं झालं, पेढे खाऊन झाले. पा लक्षात घ्या, एवढंच नाही तर त्यांच्या सोबतच रयत शिवाय इतर ठिकाणी जे विद्यार्थी लागले त्या लोकांचे 4-4 महिन्यांचे, लक्षात घ्या, 4-4 महिन्यांचे काय म्हणून सांगा पगारही घशात गेले, खिशात गेले, खिशातून मग घशात गेले, समजून घ्या. तर हे 4-4 महिन्यांचे पगार काय म्हणून सांगा यांचे झालेले आहे आणि आजही रयतच्या विद्यार्थ्यांचा सर्वांचा जीव कसा सांगा टांगणीलाच लागलेला आहे. म्हणजे काय तर ते कोर्ट केसचं काय अपडेट असेल, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा कोण CA दाखल करेल, अशी 12 भानगडी काय म्हणून सांगा रयतवाल्यांच्याच काय म्हणून सांगा मागे लागलेल्या आहे. म्हणून आता काय होते आहे, बघा, काही म्हणजे रयतमध्ये लागलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक आव्हान करण्यासाठी, आणि बाबांनो तुमचाही हक्क आहे, म्हणजे काय म्हणून सांगा तुम्ही जागरूक असणं जरुरी आहे. म्हणजे कुठेतरी कोर्टात काहीतरी मॅटर होतो, त्याच्यानंतर आपण बघू आपण लागलो आहे, तर कल्पना करा तुमचे जे सोबती आहे, सोबतचे लागलेले जे सहकारी आहे, ह्यांना 3-3, 4-4 महिन्याचे काय सांगा पगार झालेले आहे आणि आपण त्या आनंदामध्येच आहोत. तर तुम्हाला सांगतो बघा, परवाला, उद्या रविवार आहे, परवा म्हणजे सोमवार, लक्षात घ्या, सोमवार, तर हे रयतमध्ये लागलेले जे सर्व विद्यार्थी आहे, बघा लक्षात घ्या, रयतमध्ये लागलेले सर्व विद्यार्थी सोमवारी पुण्यामध्ये आयुक्तालयामध्ये सकाळी 11 वाजता एकत्र जमत आहे. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा सकाळी 11 वाजता हे सर्व विद्यार्थी काय म्हणून सांगा एकत्र जमत आहे. बघा, तर 8 जुलै, बघा, सोमवार 11 वाजता दिनांक काय म्हणून सांगा 8 जुलैला हे सर्व लोक पुण्यामध्ये एकत्र जमत आहे. तर हे सगळ्या विद्यार्थ्यांना मी आता तिथे जाऊन नेमकं काय करायचं, म्हणजे आपण शिक्षक आहोत, शिक्षकांची जमात फार हुशार असते, आम्हाला तर सर्व कळतंय, पण लक्षात घ्या, इथे आम्हाला तर सर्वच्या सर्व कळत आहे, मग तिथे जाऊन आम्ही रोज मोबाईलवर व्हॉट्सॲपवर काय म्हणून सांगा कोर्ट केसेसच्या अपडेट बघत असतो आणि आम्हाला ते सर्व माहीत आहे, मग तिथे जाऊन काय करायचं. तर हे यांच्यामध्ये काय सांगा तुम्ही सगळे जे लागलेले आहात रयतमध्ये, म्हणजे आपापल्या परीने सगळेजण हुशार आहात, तर ते निर्णय घ्या, चर्चा करा. तुम्ही नक्कीच काय म्हणून सांगा रयतच्या कोण्या टेलिग्रामला कोण्या ग्रुपला जॉईन आहात, तर चर्चा म्हणजे काय, मग जर समजा आयुक्तांना याची पूर्वकल्पना नव्हती का, म्हणजे कशाची पूर्वकल्पना सर, तर त्यांनी तुम्हाला 14 फेब्रुवारीला, लक्षात घ्या, 14 फेब्रुवारीला जे बुलेटिन टाकलं होतं त्या बुलेटिनमध्ये सांगितलं होतं की तुम्ही रयतला प्रेफरन्स देऊ शकता.
रयतला प्रिफरन्स देऊ शकता. मग रयतला प्रिफरन्स देऊ शकता याची जर कल्पना, म्हणजे त्यांना त्या कोर्ट केसेसची पुढे काय मॅटर होणार आहे, विद्यार्थ्यांना कसं लोंबकळत ठेवलं जाणार आहे, त्यांचा जीव कसा टांगणीला लावला जाणार आहे, ह्याची कल्पना नव्हती का? जर समजा कदाचित ह्या लोकांनी त्या रयतला प्रिफरन्स दिले नसते, जर समजा हे असं भविष्यामध्ये होणार हे असं जर माहीत असतं आणि कदाचित रयतला प्रेफरन्स दिले नसते, तर कुठे ना कुठे काय म्हणून सांगा हे लागले असते. एक गोष्ट, ते लागले असते नसते भाग वेगळा. तर हे तुम्ही त्यांना जाब विचारू शकता पहिल्यांदा, की तुम्ही आम्हाला असं सांगितलंय आणि आता ते रयतचा जो मुद्दा आहे तो काय म्हणून सांगा कोर्टाच्या फेऱ्यामध्ये, याचिकाच्या फेऱ्यामध्ये अडकत आहे, तर असे का आणि याचं काय सोल्युशन आहे, किंवा आमचं समायोजन करून द्या. बघा, आम्ही गुणवत्ता सिद्ध केली आहे, आमची नावं यादीमध्ये आलेली आहे, आमचं समायोजन कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही करून द्या. ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो, अलीकडे आपलं शासन कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपण आवाज उठवल्याशिवाय काहीही होतं नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये, बघा आपला विद्यार्थी वर्ग पॅसिव्ह प्रचंड आहे, त्याच्यामुळे आपल्यावर एवढा अन्याय होतो. तथा कथित भरतीमध्ये प्रचंड आपले काय सांगा नेते झालेले आहे आणि विद्यार्थ्यांची क्वांटिटी जोपर्यंत तिथं हजर होत नाही तोपर्यंत काय म्हणून सांगा शासनाला कोणतेही काम करायची जाग येत नाही. म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती, बऱ्याच रयतच्या विद्यार्थ्यांचे काय म्हणून सांगा फोन येत आहे की सर रयतचं काय, एखादा कोणताही अपडेटचा व्हिडिओ टाकला की काय म्हणते सर रयतचं काय. मग रयतचं काय आपण तुमच्या फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, कोणत्याही सोशल मीडियावरून आपण काय सांगा याला त्याला विचारपूस करून होत नाही. त्या गोष्टीसाठी जे जबाबदार कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्याला बुलेटिनमध्ये 14 तारखेला सांगितलं की बाबा रे प्रेफरन्स द्या, काही प्रॉब्लेम नाही, बघा मग त्यांनाच ते प्रॉब्लेम दूर करायला लावा, तिथे हजर व्हा. परवाच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक काय म्हणजे सांगा 8 जुलै 2024 11 वाजता बहुसंख्येनं त्या ठिकाणी हजर व्हा. सर हजर होऊन काय करायचं, तुम्ही विचारा, त्यांना सांगा, नम्र विनंती करा, लक्षात घ्या अतिशय नम्र विनंती करा की सर 14 फेब्रुवारीच्या बुलेटिनमध्ये तुम्ही सांगितलं होतं की रयत शिक्षण संस्थेला काय करायला सांगा प्रेफरन्स द्या, आम्ही प्रेफरन्स दिले, आमची नावं आले, आम्हाला फार आनंद झाला, आम्ही पेढे वाटले, स्वतः खाल्ले, बरोबर आहे, मग आम्ही आमच्या इतर कामाला लागलो आणि आज काय म्हणू सर, तर आमच्या बरोबरीच्या लोकांनी 3-3, 4-4 महिन्यांचे पगार उचललेले आहे, त्यांचे पगार झालेले आहे आणि आज आम्ही काय म्हणून सांगा आणखी शाळेवर नाही, ते शाळेवर जाऊन काय सांगा बाकीचे आमच्या सोबतचे सहकारी 4-4 महिने झाले. विचार करा आमच्या इमोशन काय असेल, भावना काय असतील आणि हा जो कोर्टाचा, कचेरीचा, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा याचिकांचा खेळ कधी संपणार आहे, तर ते तुम्ही संपवा. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, नाहीतर जसं तुम्ही काय म्हणून सांगा आधी बोलले प्रेफरन्स द्या, आमची नावं यादीत आली, बघा लक्षात घ्या, तर आमचं समायोजन करून द्या, बघा आमचं समायोजन करून द्या, लक्षात घ्या तुम्हाला काय लावायची आहे ती यादी लावा, कारण तुम्ही बोलले तुम्ही कराल, का लक्षात घ्या. त्याच्यामुळे या गोष्टी आता काय सोल्युशन निघतं, मी फक्त माझा विचार मांडतोय, माझा विचार बरोबरच आहे असं मी अजिबात म्हणत नाही, मी चुकीचा राहू शकतो तो काही भाग नाही, पण तुमचे लागलेले हजारो विद्यार्थी रयतमध्ये खूप गुण घेतलेले गुणवंत विद्यार्थी आहेत, मग एवढी मेहनत केल्याच्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांनी बऱ्याच ठिकाणी वरच्या वर्गांना सुद्धा काय म्हणून सांगा संधी मिळालेली आहे आणि ते विद्यार्थी जर समजा आज आपण घरी जर बसून असेल, मी तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट, बघा रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही, लक्षात ठेवा बाळाला, भले आई असेल तरी बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईसुद्धा त्याला दूध पाजत नाही. म्हणून तुम्ही जर जोपर्यंत त्या ठिकाणी काय सांगा आयुक्तालयामध्ये जाऊन तुमची खरी समस्या, तुमचा प्रॉब्लेम जो आहे, तुम्ही त्यांच्या समोर हातपाय झाडून जोपर्यंत मांडत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही काय करत नाही सांगा मांडत नाही तोपर्यंत तुमची समस्या त्यांच्या लक्षात येणार नाही आणि ते तुम्हाला याचिका, निर्णय, बुलेटिन लक्षात घ्या, त्याच्यानंतर नंतर लावतो. तुम्हाला माहीतच आहे वीजची यादी लक्षात घ्या किती पोरं काय म्हणून सांगा झळपड सुरू आहे विचारांची, काय हरकत आहे, सगळं कम्प्युटराईज आहे, पटकन काय म्हणून सांगा लावायला काय हरकत आहे, पण ते तुम्हाला काही ना काही कारणं दाखवत ठेवतील, म्हणजे आम्ही काय करत आहोत, तर आम्ही काय म्हणून सांगा दिवस रात्र काम करत आहोत, घरी गेल्यावर आम्ही 11 वाजतासुद्धा जागे आहोत तुमच्यासाठी आणि रेग्युलर वेळेस काय सांगा ऑफिशियल टाईम सोडून आम्ही काय म्हणून सांगा 11 वाजताच बुलेटिन टाकतो तुमची, 10च्या नंतरच टाकतो. तर हे अशा सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत आहे. तुम्ही सर्वांना परत एकदा कळकळीची नम्र विनंती की त्या ठिकाणी तुम्ही काय सांगा हजर व्हा. मित्रांनो काय करायचं आहे हजर होऊन, तर तुम्ही आम्हाला प्रेफरन्स द्यायला लावले, आम्ही प्रेफरन्स दिले, आम्ही लागलो, याच्यात आनंद आहे, पण आता जी आमची फरफट होत आहे, जी हेळसांड होत आहे, जो आमचा जीव तुम्ही टांगणीला लावून ठेवलेला आहे, आम्ही मध्यंतरी जे लोंबकळत आहो पा, तर ही गोष्ट कृपया बंद करा आणि काय म्हणून सांगा आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या लेवलने प्रयत्न करून आम्हाला आमच्या ठिकाणी काय सांगा रुजू करून द्या आणि तसं जर समजा शक्यच नसेल तर आमचं समायोजन करा, इत्यादी तुम्ही कंटेंट त्या ठिकाणी मांडू शकता असं मला वाटते. आणि त्या ठिकाणी बहुतेक काही ग्रुपवर चर्चा आहे, शेकडो विद्यार्थी जे आहे त्यासाठी तयार आहे,
बघा वेगवेगळ्या ठिकाणावरून काय सांगा विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहे असं काही इथे काय म्हणून सांगा. इथे बरेच लोक आहेत त्या ठिकाणी जातील आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा त्यांना जॉईन व्हा. म्हणजे काय असते माहिती का, गर्दीचा मॉबचा जो परिणाम आहे तो नक्कीच निश्चितच कसा होत असतो, जास्त होत असतो हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून इतर येतील की नाही हा विचार अजिबात करू नका. तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्ही नोकरीवर लागलेले आहात, म्हणून आपला काय म्हणून सांगा स्वतःसाठी मी चाललो. बघा इतरांचा विचार न करता तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी काय म्हणून सांगा हजर व्हा आणि तुम्ही ऐकताना काय म्हणू ऐकतालयाला ऐकताना नक्की ज्या विचारायला पाहिजे किंवा समस्या नेमकी कुठे येत आहे आणि ह्या समस्येचं निराकरण होईल काय, आणि जर समजा त्या समस्येचं निराकरण होत असेल तर किती लवकर आणि केव्हा तुम्ही करणार आहात, किंवा समजा पर्यायी उपाय काय, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचारता येतात. म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की सोमवार दिनांक 8 जुलै 2024 11 वाजता सगळ्यांनी कुठे सांगा पुण्याच्या आयुक्तालयामध्ये आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी जमायचं आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 3rd TET TET 2024 पोलीस भरती आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षाकरिता दररोज सायंकाळी 5 वाजता मोफत बॅच सुरू असते. संपूर्ण मोफत बॅच आपण मागच्या काय म्हणून सांगा TRDच्या वेळेस मोफत बॅचेस घेतली, त्याच्यातून हजारो विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवली, हजारो विद्यार्थी नोकरीला लागले आणि त्याच्यानंतर आता सुद्धा ही मोफत बॅच सुरू आहे. एवढंच नाही तर आपलं राऊत सर युनिक अकॅडमी हे काय म्हणून सांगा ॲप आहे, त्या ॲपमध्ये बघा लक्षात घ्या निव्वळ 5% फीजमध्ये फक्त 999 रुपयामध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा सर्व विषय टेस्ट सिरीज सह लक्षात घ्या, तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. म्हणून प्ले स्टोअरला जा, ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुमचे कोणी जर सहकारी असतील, नाही लागलेले तयारी करत असतील, त्या सर्वांना सांगा ॲप तिथून काय सांगा डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. 3rd TET ची तयारी जर समजा तुम्ही करत असाल तर 1099 रुपयामध्ये बॅच आहे. सर्व विषय बदललेल्या सिलॅबससह पुढे जर बदलला तर शिकवली जाईल. सर्व विषय त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. या सर्व गोष्टी फक्त 1099 रुपयात मिळेल. पोलीस भरती 999 रुपयात, सरळ सेवा 999 रुपयात, सगळ्या बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच राहील. तुम्हाला लाईव्ह बघणं नाही झालं तर ते रेकॉर्ड तुम्हाला बघता येईल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ईबुक्स PDF हे तुम्हाला मिळेल. मोफत टेस्ट सिरीज राहील त्याच्यासोबतच आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर त्या ठिकाणी मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी राहील आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून व्हिडिओ शेअर नक्की करा. सर्वांना धन्यवाद.